नमस्कार मुलांनो, आपल्या सर्वांचा दररोज कोणत्या तरी कीटकांचा संबंध येत असतो। कीटक सगळीकडे आढळतात। जगात कीटकांच्या असंख्य जाती आढळतात। पृथ्वी तलावर कीटकांचे अस्तित्व मनुष्य या भूतलावर येण्याआधी कोट्यावधी वर्षापासून आहे। कीटक सोडून इतर सर्व जातीच्या प्राण्यांची एकत्र मोजणी केली तरी कीटकांची संख्या त्यापेक्षा जास्तच भरेल, यावर तुमचा विश्वास बसेल का? आपल्या अवतीभोवती बारकाईने पाहायला लागेपर्यंत या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणे कठीणच आहे। परंतु तसे पाहण्यास सुरुवात केली तर छोट्या छोट्या शेकडो जातीच्या कीटकांनी बनलेले एक नवेच विश्व हळूहळू तुमच्या समोर प्रकट होईल। मुलांनो, तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की हे सगळे कीटक राहतात कुठे, त्यांना घर असते का? कीटक हे सर्व ठिकाणी म्हणजे जमीन, पाणी व हवेमध्ये आढळतात। काही कीटक मातीत आपले घर तयार करतात, जसे मुंग्या त्यांचे घर जमिनीत बनवितात, त्यांना आपण वारूळ म्हणतो। अनेक कीटकांचे वास्तव्य तळ्याखाटी नाल्याकाठी असते। बरेच कीटक झाडांचे विविध भाग जसे खोड, फळे, फुले, पानावर राहतात। काही कीटक प्राण्यांच्या शरीरावर किंवा इतर कीटकांच्या शरीरात राहतात। मधमाशी मेणाचे, गांधीलमाशी मातीचे, पाने गुंडाळणारी अळी झाडाची पाने गुंडाळून त्याचे घर तयार करतात। प्रत्येक कीटक स्वतःसाठी राहण्यासाठी योग्य जागा शोधून तेथे राहतो। मुलांनो, कीटकांचे शरीर कसे असते असा दुसरा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तुमच्या माझ्यापेक्षा कीटक फारच वेगळे आहेत। कीटकांचे शरीर तीन भागात विभागलेले असते। पहिलं म्हणजे डोके, मधला भाग छाती आणि तिसरा भाग म्हणजे पोट। कीटकांच्या शरीरात हाडे नसतात, त्यांची त्वचाच त्यांच्या शरीराचा सांगडा असते। कीटकांच्या शरीरावर एक विशिष्ट कवच असतं, त्या कवचाच्या आत ते सुरक्षित असतात। कीटक विविध रंगाचे असतात। तुम्हा सर्वांनी रंगीबेरंगी फुलपाखरं पाहिलेली असेलच। किती सुंदर दिसतात ही फुलपाखरं। आता मुलांनो, मी तुम्हाला कीटकांची जीवनकथा व त्यांची उत्पत्ती कशी होते याविषयी सांगतो। पक्ष्याप्रमाणेच कीटक देखील अंडी देतात। काही कीटकांचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थात पूर्ण होतो। जसे फुलपाखरू, मादी फुलपाखरू झाडाच्या पानावर अंडी घालते। अंड्यातून अळी बाहेर पडून पाने खाते। तिची पूर्ण वाढ झाल्यावर ती कोशावस्थेत जाते। काही दिवसांनी त्यातून प्रौढ फुलपाखरू बाहेर पडतो। काही कीटकाच्या जीवनक्रमात अंडी, पिल्ले व प्रौढ अशा तीनच अवस्था असतात। जसे की नाकतोडा, नाकतोड्याची मादी जमिनीत अंडी घालते, अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात व काही कालावधीत त्यांचे प्रौढात रूपांतरण होते। तर मुलांनो, फुलपाखराच्या जीवनक्रमात चार अवस्था आणि नाकतोड्याच्या जीवनक्रमात तीन अवस्था असतात। तुम्हाला माहिती आहे का आपल्या पृथ्वीवर कीटकांची काय भूमिका आहे? सर्व सजीव प्राणी मात्र काही ना काही महत्वाची भूमिका बजावतात। कीटक मानवाला उपद्रवी किंवा नुकसानकारक आहेत, परंतु अनेक कीटक उपयोगी देखील आहेत। सर्वप्रथम आपण कीटक हे मानवाला कोणकोणत्या प्रकारे उपद्रव किंवा नुकसान पोहोचवितात हे पाहूया। सर्वप्रथम पिकाला नुकसान कसे करतात याबद्दल पाहूया। शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांना नुकसान करतात। हे पहा, कपाशीवरील बोंडअळी कशी आघाशाप्रमाणे बोंड फस्त करत आहे। ही चळी टोमॅटोवर देखील नुकसान करते।
अशा अनेक किडी विविध पिकाचे नुकसान करतात। साठविलेल्या अन्नधान्याचे नुकसान देखील बरेचसे कीटक करतात। गोदामात किंवा घरात साठविलेल्या अन्नधान्यात अनेक किडीचा प्रादुर्भाव होऊन त्यांची प्रत खराब होते। तसेच पाळीव प्राण्यांना देखील कीटकांचा उपद्रव होतो। गोचिड, माशा हे आपल्या पाळीव प्राणी म्हणजेच गाय, म्हैस इत्यादींना त्रास देतात। आपल्या घरामध्ये देखील काही कीटकांमुळे आपल्याला त्रास होतो, जसे झुरळ, वाळवी, कसर यामुळे आपल्याला त्रास होतो। काही कीटकांमुळे मानवामध्ये रोगाचा प्रसार होतो, डासामुळे मलेरिया, डेंग्यू, मेंदूज्वर इत्यादी रोगाचा प्रसार होतो। अशा प्रकारे अगदी लहान कीटक देखील मानवाला अगदी मेटाकुटीस आणतो। मानवाची झोप, कार्यक्षमता, आरोग्य या सगळ्यांनाच त्यांच्यामुळे बाधा निर्माण होते। कीटकामुळे मानवाला उपद्रव होत असला तरी अनेक कीटक मानवाला उपयोगी किंवा फायदेशीर आहेत। चला तर मग कोणते कीटक कशा प्रकारे आपल्याला उपयोगी आहेत त्याची माहिती करून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचा कीटक आहे मधमाशी। मधमाशापासून मध, मेण आपल्याला मिळतो। कामकरी मधमाशा फुलामधील मकरंद आणि परागकण गोळा करतात। या मकरंदाचे गोड मधात रूपांतर करण्याचे काम त्या करतात। दुसरा कीटक आहे रेशीम कीटक। या रेशीम कीटकाची अळी तिच्या तोंडातून रेशमाचा धागा तयार करून कोशाची निर्मिती करते। यापासून रेशीम धागा तयार करून रेशीम वस्त्राची निर्मिती केली जाते। त्यानंतर परागीकरणामध्ये मधमाशा, फुलपाखरे, भुंगेरे इत्यादी अनेक कीटक महत्त्वाची भूमिका बजावतात। अनेक कीटक परोपजीवी व परभक्षी कीटक म्हणून कार्य करतात। काही कीटक पिकांना नुकसान करणाऱ्या किडींना खाऊन पिकाचे रक्षण करतात व शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापनामध्ये त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असते। उदाहरणादाखल ढालकिडा, क्रायसोपा, भक्षक ढेकून, प्रार्थना कीटक हे दुसऱ्या किडींना पकडून खातात आणि हानिकारक किडीचा बंदोबस्त होऊन पिकाचे होणारे नुकसान टाळले जाते। त्याचबरोबर काही कीटक तण खातात। पिकामध्ये उगवणारे तण जसे गाजर गवत यांना खाणारे मेक्सिकन भुंगेरे आहेत, त्यामुळे गाजर गवताचा बंदोबस्त होतो। तर मग मुलांनो, आवडले की नाही हे कीटकांचे अद्भुत विश्व? चला तर मग या पुढे तुम्ही सर्वजण बारकाईने तुमचा आजूबाजूचा परिसर पाहून कीटकांच्या अद्भुत विश्वाची माहिती करून घेऊ।